कोण जितलो मॅच? चेन्नई चेन्नई ह्याला अजून चेन्नई म्हणजे कोण माहिती नाही. बघा अरे भाई दोन बॉल दहा पेटवला एक सिक्स आणि चौका. अरे इथं पण गॉगल लावलाय आतमध्ये. बाहेर गेला ती जागा नाही. तो चलिए शुरू करते हैं. जय हिंद जय महाराष्ट्र. लहानपासून मोठ्या पर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दहिवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे बघा, तुम्हाला ही धांद्याला बघून कळलंच असेल आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळं थंबनेल वगैरे बघून कळलं असेल की आज आपला पुण्याचा दौरा आहे. म्हणजे आज म्युझिशियन म्युझिकल ग्रुपचा शो आहे, लग्नाचा वेडिंगचा शो आहे. म्हणजे हॉलवरती वाजवायचा आहे. मला वाटतं 6 लग्न आहे काहीतरी, 6 आणि आता किती वाजतात आहे बघा, इथं 8 आहेत. आणि आम्हाला आत्ताच म्हणजे आम्ही घरी, तुम्ही बघितलं की मी 7 ब्लॉग चालू केला आहे. म्हणजे आम्ही घरातून निघालो 7, पण गाडी आता इकडं मला वाटतं अर्धा तास झाला गाडी आली आणि तेव्हा मी आत्ता पूर्ण इंट्रो वगैरे चालू केलं आहे. म्हणजे आम्हाला तिकडं 6 म्हणजे 6 लग्न आणि 5 वाजवलं चालू करायला, तरी आमची एवढ्या सकाळी निघायची धांदल आहे. कारण मग कसं आता आम्ही निघालो आणि 4 प्रवास आहे, तर आता मे बी 8 निघून आम्ही म्हणजे 2 तरी पोचलो, 2-3 तरी थोडा वेळ तरी आम्हाला आराम करायला भेटेल. त्या हिशोबाने आम्ही लवकर निघतोय. तर आता हे सगळं सामान वगैरे भरायचं काम चालू आहे. बाकी तर भरलंय सगळं. तुफानमध्ये एवढी सगळी आपली पब्लिक आहे. इथं जडेजा 2 आज आपला ड्रायव्हर बघा अशी गाडी चालवणार आहे. बघा पाणी स्टेरिंग फुल अशी कुछ भी कुछ भी म्हणजे वरती इथं बघून अशी चालवणार आहे. झोपून तुफान आणि आता हे सामान बांधू ना, तर भाई जरा चव्हा मारा जाऊ, कारण चहा वगैरे पिऊन नाही निघालो घरातून. आपल्या भावाच्या मुलीचा बर्थडे उद्या, भावाकडे फुल फोकस आहे. फुल फोकस आहे. हे मला दूध सांग, दूध बाबू दूध घ्या, दूध सांगा फुल. हा हा भाई दूध कॅन्सल केलं आम्ही, दूध कॅन्सल करून, कारण दुधाचा जरा इथं डेंजर शॉट झालाय आमच्याकडे म्हणून. हे बघा चहा आणि पार्ले जी ए चाय प्यायला या. तर भाई आता ना आम्ही चाय वगैरे पार्लेजी खाऊन आलोय आणि आता जरा इथं पूजा वगैरे चालू आहे, निघायचं आहे. तर कसं एकदम पद्धतशीर सर्व झालं पाहिजे. बाहेर नाही तर 200 कट छोट्या आंघोळ गेली काय?
वाटत नाही आंघोळ नाही केलं आणि अगरबत्ती जळवतोय. अगरबत्ती सुगंध आहे एकदम प्रसन्न. मोर्या मोर्या अगरबत्तीचा सुगंध आला ना भाई. जय एकदम प्रसन्न वाटलं. ए वैभव गाणे गर गाणे गर गाणे गर वीस रुपये गाणे गर गाणे गर गाणे गर गाणे गर गाणे गर थंड कर थंड कर गाणे गर दोन मिलिन दा पाण्याची बॉटल खाली पाणी तुम्ही स्वतः भरून घेऊन या. थंड गरम ठंडा गरम किडली गरम ठंडा पाणी प्या या गरमीतून. माझं एकच आव्हान आहे तुम्हाला भाऊनो, गर्दी खूप आहे पण गर्मी पण खूप आहे. लवकर लवकर चला. तर आता आपली गाडी चालू होईल तुफान मध्ये आणि आता निघे निघे पर्यंत ना भाई 9 वाजले आणि आता 4 तासाचा प्रवास आहे आमचा. गणपती बाप्पा मोर्या मोर्या साई बाबा की जय. सगळ्या तर भाई आता डायरेक्ट मी झोपी घेतो गाडीमध्ये कारण उलटी होते गाडीमध्ये असं आहे ना म्हणून मी डायरेक्ट झोपतो गाडी त्यामुळेच कारण उलटी होतो. उलटीचा प्रॉब्लेम आहे लहानपणापासून प्रॉब्लेम आहे. मी अक्षरशः ना BMW गाडीत बसलो तेव्हा पण मला उलटी झाली होती म्हणून असा शॉर्ट आहे म्हणून झोपावं लागतं. आणि आता जरा बघू मध्ये मध्ये भेटत जाऊ नाही तर डायरेक्ट झोपी घेईन आणि जिथं थांबेल तिथं डायरेक्ट चालू करेन. तर चला आता प्रवास सुरू झालाय 4 तासाचा. तर असेच ब्लॉगमध्ये सोबत राहा आणि लास्टपर्यंत एन्जॉय करा. आणि आता आम्ही पोचतो तोपर्यंत लाईक शेअर करून ठेवा मस्तपैकी आणि चला आता भेटत राहू पुढे पुढे. तर भाई फायनली आम्ही लोक आहे ना पोचलोय आणि मी झोपलो होतो डायरेक्ट असा पाय कुठं असा डायरेक्ट डेंजर झोपलो होतो गाडीमध्ये आणि इथं आल्यानंतर भाई AC आहे बाबू लाव तुफानवाले AC जरा रिमोट आहे काय हो इथंच आहे भाई. हा हा क्या बात आहे AC ची मजा घ्या. 17 16 पंखा चालू आला पण तर इथं आल्यानंतर मी तर झोपलो होतो आणि एवढं लवकर आम्ही ना 3:30 तासामध्ये पोचलो म्हणजे 4 तासाचा रस्ता होता ना आम्ही 3:30 तासामध्येच पोचलो आणि कधी पोचलोय कळलं नाही. मी तर झोपलो होतो सगळी पोरं आपली येऊन आणि आम्ही एवढा लवकर आलो ना एवढं लवकर मला सांगतो किती वाजले 12:30 वाजलेत आणि आम्हाला 6 वाजता वाजवायचं आहे म्हणजे पहिले 5 वाजता वाजवत होतं आता ते लोक बोलतात की 6 वाजता वाजवायचं आहे आणि एवढा लवकर आलो आहे पण रूम भेटला आम्हाला रूम दिला तर काय टेन्शन नाही आता. आणि या सँडोवा ह्याच्यावरती आहे ना सिवलेजवरती अका लग्नाच्या मांडवात फिरवतो मी. हा डायरेक्ट म्हणजे बोलतात ना हॉल लग्नाचा हॉल सगळ्या लेडीज वगैरे बघवतं म्हणजे कुठून आले डायरेक्ट असे फिरवतो आम्ही. तर आता आम्ही 3 जणच आम्ही इथं आलो आहे बाबू माया आणि मी. तर
तर गाडी बिडी मागवले, त्यांना फोन करून सांगितलं की डायरेक्ट आपल्या रूमच्या मागे घेऊन या, तर ते गाडी घेऊन येतील आणि सामान वगैरे काढून आत्ताच आम्ही ठेवून देतो तिकडं. तुम्हाला दाखवतो मी स्टेज वगैरे कसा दिला आम्हाला वाजवायला. तिकडनं दिलं आहे बघा, इकडे तिथं आहे तो बघा तसा आहे. तर थांबा जरा, आता गाडी वगैरे होते, जरा बॅगा वगैरे ठेवतो आणि मग तुम्हाला स्टेज दाखवतो. काय सेलत नाही याच्यामध्ये? अरे बाप, बटन दाबतो तरी तरी पुढे चालू करा होत. एसी चे बटन दाबते बाबा, हे पण ते झालं चालू आहे. काय रे, काय बोलतो? तूच पी, माझ्यासाठी आणला. आणि आता उतरलो निखिल जाधव येत नव्हते पण आले, त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करतो. बेस्ट ताशा प्लेअर स्पेशलला घास आहे. भट्टी झाले फुल भट्टी. कपड्यावर भांडी प्री भांडी. आमचा स्टेज बघा, स्टेज पकड रे जरा, लय बॉडी दिसायला लागली सगळी. हा बघा आमचा स्टेज आहे ना, तो आहे. तिथं काय तरी काल कार्यक्रम होता म्हणून तिथं बाकडे लागले. पिपानी वाजवता कार्यक्रम होता वाटत तिथं काल. सगळे आपले आर्टिस्ट बघा कधी बसले खूपच. स्टेज पण वाढवायला सांगितलं थोडा, तीन रोटो लागणार, तीनच रोटो लागतील, चार ना लागणार. हाय ना, आम्ही त्यांना बोललो की स्टेज वाढून द्या पण ते नाही बोलतात. तर बघा आम्हीच करतो आता. लोखंड सकाळ उचलला काय लागला? लोखंड सकाळ नाही, ते लोखंड वेगळा राहते. गरम आहे ताप. पाईप घेऊन या, पाईप लवकर, पाईप घेऊन या लगेच. पिना लागतील, पिना लागतील. एक पाय तुटला, एक पाय तुटला. अरे हे निघतोय, लॉक चालू आहे. म्हणजे आता आम्ही नवीन स्टेज बी लावायची पण कामं घेतो. कोणाला स्टेज वगैरे आपल्या लग्नामध्ये हळदीमध्ये मांडावमध्ये टाकायचं असेल मांडव, तर आम्ही आम्हाला करा. आपला भाव आहे अध्यक्ष कलवन डुंगनकर, पण आम्ही पण चालू केलं की बाकडे बिकडे टाकायचं. तर कधी पण तुम्ही फोन करू शकता की आपला बाकडा बिकडा टाकायचा आहे, सगळं टाकायचं. पिपानी वाजवाटी पण बाकडे टाकून देतो आम्ही, टेन्शन नाही. कधी पिपानीचा अर्थ पण सांगा. वन्स मोर सांगा. पार्टी वाला आम्हाला बोलला तिकडे, आम्ही उभे होतो आतमध्ये, तो बोलला तुमचा डान्स आहे काय? आम्ही वाजन तरी आमध्ये भार येते आतमध्ये बरा वाटत. सगळे आमचे तोंडाकडे बघतात नक्की. जुळे काय इथं काय चाललंय बोल, जुळे की काय? जुळे वाटत बोल, जुळे वाटत, जुळे. आणि एक्झॅक्ट बाजूबाजूलाच बसले सगळे जण, तेच बघा. भाई जेवायला जेवतो आणि जेवून मस्तपैकी डायरेक्ट रूम मध्ये डायरेक्ट झोपा. एक चादर एक उशी घेऊन झोपा.
पाय इथं आमचा तांडा बघा त्या रूम मध्ये इथं अंतरून बघून पाय पसरा छोट्या तू बरोबर बोलला नाही असं नाही वैभव तुफान जेवण आलं तुफान आता आहे ना 1:30 दोन वाजता तुफान जेवण आलं सोळा जेवण पण तुफान होत इकडं फुल कर फुल कर भावाने आपल्या एसीचा शॉर्ट केला चालू केला यार क्या बात आहे दरवाजा बंद कर हे रोहित अरे बॅग आता ना आपल्या रोहित चला आता झोपतो आणि डायरेक्ट फुडच्या मध्ये भेटतो तुम्ही बघू शकता इथं पाऊस पडायला लागलाय आणि काय होईल काय नाही आता सांगता नाही येत आम्ही चाललोय आता अमन झोपला आतमध्ये इथं पाऊस पडतोय काय भाई काय काय विचारा आम्ही पण झोपलेलो आता सामान तिथं ठेवलंय सर्व ते आता नीट करायला चाललोय बघा सामान इथं ठेवलेलं सर्व पाऊस बघू शकता हलका हलका दिसत असेल आणि वेदर बघा वेदर आधी छूट काढलाय जरासा भाई बघा आम्ही रूम मध्ये झोपलेलो पण तिथे चेंज करायला आले म्हणजे लेडीज लोकांना चेंज करायचं होतं तर आम्ही अशा बघा झोपेतून उठवलं आम्हाला म्हणून गॉगल घालून आलो पण इकडे डेंजरस शॉट झाला इथं भाई पाऊस यायलाय तेव्हा तिथे झरना भरले तिकडे भरतो आणि आम्ही सामान काढायला पळत पळत आलो एकदम आम्ही आधीच आलेलो आधी आले पण आम्हाला आता कळलं जसा पाऊस जास्त झालाय तसं आम्ही पळत पळत आलो आणि पाऊस आला तर काय आपल्याला वाजवायला म्हणजे मॅच खेळायला अजून टाइम आहे बघू तो पण आता कसं होतं तिकडे आयपीएल मध्ये धांदल आपल्याला वाजवायला धांदल बिना कामाची धांदल खतम बाय बाय टाटा गुड बाय गया।